कुबड़िया कुबड़िया, अरे मी 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 अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही लस घेण्यासाठी जात आहोत लांजा गावामध्ये। लांजा गावामध्ये वरती हायस्कूलला लसीकरण चालू आहे सर्व गावांचं। न्यू इंग्लिश स्कूल टुपू पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय लांजा या ठिकाणी लसीकरण चालू आहे। तर मित्रांनो, त्या ठिकाणी आम्ही जात आहोत लस घेण्यासाठी। माझ्या मागून आई काकी वगैरे येत आहेत, सर्व काकांनी आधी गेलेत आणि आम्ही आता जातोय। 1:30 वाजले असतील। तर बघूया लांजा गावामध्ये लसीकरणाची काय प्रोसेस आहे, कशा प्रकारे काय आहे हे पाहूया या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ संपूर्ण एंड पर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, लांजा हायस्कूल आमच्या घरापासून 1 किलोमीटर लांब आहे। मी चालवतोय आणि मध्येच व्हिडिओ चालू केलाय शूट करण्यासाठी। तर मित्रांनो, हा जो आहे हा साठवली रोड आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, हा रस्ता इकडे 5 नंबर शाळेला जातो, जी लांजा हायस्कूलच्या बरोबर समोरच आहे। तर आपण या रस्त्याने, आम्ही खालच्या रस्त्याने आलोय, हायवेने नाही गेलोय। आपण आता खालच्या रस्त्याने जाऊया आणि बघूया लांजा गावामध्ये लसीकरणाची काय प्रोसेस आहे, किती गर्दी आहे वगैरे काय सर्व पाहूया आपण या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज पाऊस सुद्धा आहे, बारीक बारीक पाऊस आहे, मला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा माझा पहिलाच डोस आहे, म्हणजे माझ्या घरातल्यांचा सर्वांचा पहिलाच डोस आहे, फक्त माझ्या पप्पांचा दुसरा डोस आहे। मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहता ही 5 नंबर शाळा आहे, लांजा गावातील 5 नंबर शाळा, मला दिसतच असेल। सध्या लॉकडाऊन मुळे ही बंद आहे कोरोना काळामुळे। तर या ठिकाणी आपण योगी लॉजच्या इकडे आलोय, या ठिकाणी योगी हॉटेल आहे, योगी लॉज आहे। मित्रांनो, या ठिकाणी वरती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सॉरी ती चेंज झालं का लोकेशन, लोकेशन चेंज झालंय। समोर तुम्हाला दिसत असेल ती आहे माझी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल लांजा। मी सुद्धा 8वी ते 12वी या शाळेत शिकलोय, तुम्हाला दिसतच असेल। तर पाहूया आपण किती गर्दी आहे, काय आहे, कसं। मित्रांनो, आतमध्ये कॅमेरा फोन घेऊन जाणं, शूटिंग करणं अलाव आहे काय माहिती नाही, त्यामुळे मी आधी विचारपूस करतो, त्यामुळे मी इथेच थांबवतोय। तुम्ही पाहत असाल पुढे न्यू इंग्लिश स्कूल लांजा आहे हायस्कूल, रस्ता क्रॉस करावा लागेल। हा जो आहे हा मुंबई गोवा हायवे आहे। आतमध्ये जाऊन अजून पाहूया आपण शूटिंग करणे वगैरे आलो आहे काय। ए फ्यू मोमेंट्स लेटर। कुबड्या कुबड्या, अरे मी अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो। आमचं सर्वांचं लसीकरण झालेलं आहे, माझं अनिकेतच आणि आमच्या घरातल्या सर्वांचं लसीकरण झालेलं आहे। तर माफ करा, अकमदला व्हिडिओ मला करता आला नाही,
तुम्हाला मी सांगतो आतमधी कशी काय प्रोसेस आहे. तर सर्वप्रथम आपण गेलो ना की आपल्या वॉर्डचे जे प्रमुख आहेत, म्हणजे ज्या वॉर्डमधले तुम्ही आहात त्या वॉर्डचे तुम्ही जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एक टोकन घ्यायचं असतं. जो तुमचा वॉर्ड असेल त्याच्याप्रमाणे, आमचा 3 नंबर वॉर्ड होता लांजामधला, तर आमच्या वॉर्ड प्रमुख आहेत प्रसाद भाई शेटे, त्यांच्याकडून आम्ही टोकन घेतलं. टोकन घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला रांगेत उभं राहायचं असतं. पहिल्या डोसवाल्यांची रांग वेगळी असते आणि दुसऱ्या डोसवाल्यांची रांग वेगळी असते, तर रांगेत उभं राहायचं असतं. त्यानंतर मित्रांनो आतमध्ये गेल्यावर आपलं आधार कार्ड आणि आपला मोबाईल सोबत घेऊन जावा. रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यासाठी मोबाईल गरजेचा असतो. त्यावर एक ओटीपी पाठवला जातो, तो ओटीपी त्यांना सांगायचा असतो. त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि मित्रांनो एका नंबरवर 4 जणांचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. फक्त 4 जणांचंच होऊ शकतं, 5व्याचं होऊ शकत नाही. तर जर आपण 4 नंबर ऑलरेडी एकाच मोबाईल नंबरवर लस घेतली असेल तर त्या नंबरवर 5व्याचं होऊ शकत नाही मोबाईल नंबरवर, त्यासाठी आपल्याला दुसरा नंबर द्यावा लागेल. तर अशी प्रोसेस आहे त्या ठिकाणी. त्यानंतर लस दिली जाते. तर लस दिल्यानंतर मित्रांनो पुढच्या वॉर्डमध्ये जाऊन तिथे आपलं नाव आणि नंबर वगैरे सर्व माहिती द्यायची असते आणि तिथे अर्धा तास किंवा 15 मिनिटं बसावं लागतं. लस घेतल्यानंतर अर्धा तास 15 मिनिटं झाल्यानंतर आपण जाऊ शकतो घरी. तर अशा प्रकारे तिथे प्रोसेस आहे. तर आपण लांजातले असाल तर येऊ शकता लस घ्यायला. मित्रांनो आम्ही सकाळी 8 वाजता आलो होतो, 8 साडेआठला आलो होतो ना रे, 8:30 आलो होतो लस घ्यायला 8:30. आता वाजलेत बरोबर 12, म्हणजे पाहू शकता किती वेळ लागतो. तर ही लसीकरणाची जी प्रोसेस आहे ना रजिस्ट्रेशनची, ही खूपच स्लो आहे मित्रांनो, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. तर मित्रांनो तुम्ही आता माझ्या बाजूला पाहतच असाल, मी टोकनचा एक फोटो दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे टोकन असतं. त्याच्यावर वॉर्ड जो वॉर्ड प्रमुख असतात आपले त्यांची सही असते त्यावर, तुम्हाला बाजूला दिसतच असेल. तर अशा प्रकारे टोकन असतं ते आपल्याला दिलं जातं. त्यानंतर रांगेत उभं राहायचं असतं जशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस सांगितली. तर अशा प्रकारे लांजागावमध्ये लसीकरण प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की जर आपण लांजागावातले असाल तर लांजा हायस्कूलला येऊन लस घ्या, कारण कोरोनाची तिसरी लाट चालू झालेली आहे. त्यामुळे मी सुद्धा आधी लस घेणार नव्हतो, पण आता लसीचा माझा पहिला डोस झालेला आहे लसीचा. आता दुसरा डोस 2-3 महिन्यांनी असेल, तो मोबाईलवर मेसेज येईल माझ्या. तर मित्रांनो आपण सुद्धा कोरोना लस घेतली नसेल तर आवर्जून घ्या अशी विनंती आहे, कारण कोरोनावर जर आपल्याला मात करायची असेल तर लसीकरण आवश्यक आहे. मी सुद्धा पहिल्यांदा लस घेत नव्हतो, पण आता सर्वीकडनं शासनाने अडकवत आणले त्याच्यामुळे मला पण घ्यावी लागली, तुम्हाला समजतच असेल. त्यामुळे आपण सुद्धा लस घ्यावी अशी नम्र विनंती आहे मित्रांनो. मित्रांनो वॉर्डनुसार लसीकरण होत आहे, तर आपल्या वॉर्ड प्रमुखाला आपण विचारा की लसीकरण कशा आपल्या वॉर्डचं लसीकरण केव्हा आहे, तर वॉर्डनुसार या ठिकाणी लसीकरण होत आहे. मित्रांनो आत गर्दी म्हणजे 200-300 माणसं ही होती, इतकी गर्दी होती आतमध्ये सध्या. तर मित्रांनो सकाळी येऊन आपण एक सांगायचं राहून गेलं होतं की सकाळी येऊन आपण टोकन घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा आपल्याला वेळ असेल दुपारपर्यंत जर आपलं काही काम असेल तर आपल्याला रांगेत थांबायचं नसेल तर आपण टोकन घेऊन जाऊन दुपारच्या आत कधीही येऊ शकता आणि लस घेऊ शकता. मित्रांनो सकाळी आलात तर तुम्हाला गर्दी खूप भेटेल आणि दुपारी आलात तर गर्दी थोडी कमी असते. आता जेव्हा मी सकाळी 8 वाजता आलो तेव्हा गर्दी होती जास्त, आता दुपार जशी होत गेले तशी गर्दी कमी झाली. त्यामुळे माझी विनंती आहे की सकाळी या, टोकन घ्या आणि नंतर दुपारनंतर येऊन लस घ्या, जेणेकरून आपल्याला रांगेत जास्त वेळ थांबावं लागणार नाही. तर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली की आपण लस घेतल्यानंतर आपलं नाव व फोन नंबर ज्या ठिकाणी सांगण्यासाठी येतात दुसऱ्या रूममध्ये,
तर त्या ठिकाणी आपल्याला 15 मिनिटं बसवलं जातं. तर त्या ठिकाणी आपल्याला तापावरच्या 2 गोळ्या सुद्धा दिल्या जातात, जेणेकरून जर आपल्याला लस घेतल्यानंतर जर आपल्याला ताप वगैरे आला तर त्या गोळ्या आपण घेऊ शकता. तर त्या गोळ्या मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो पाहू शकता, सॉरी छत्री आणि मित्रांनो पाहू शकता या गोळ्या 2 गोळ्या भेटतात प्रत्येकाला. तर या गोळ्या तुम्ही घेऊ शकता जर आपण लस घेतल्यानंतर ताप वगैरे आला तर या गोळ्या आपण घेऊ शकता. तर हे सांगायचं होतं. तर पाहू शकता मित्रांनो कोकणातील निसर्ग जो वायरवा घास सगळीकडे झालेला आहे. सावन संपलेला आहे, आज सोमवार आहे, शेवटचा सोमवार आणि आज अमावस्या सुद्धा आहे आणि बारीक बारीक पाऊस आज सुरू झालाय. सकाळपासूनच बारीक बारीक मध्ये मध्ये मोठा मोठा पाऊस येतोय. पाहू शकता ही नदी आहे, ही लांजा बाजारपेठेतून येते. लांजातील रामपूल या नदीवरती आहे, लांजा गावातील रामपूल ही नदी आहे इथे. आता आपण ज्या वाडीत आलोय ही आहे भायशेटेवाडी, लांजा गावातील भायशेटेवाडीत आलोय आपण मित्रांनो. तर तुम्हाला आता मी निसर्ग दाखवतो पुढचा. मित्र बंद कर. मित्रांनो अजून एक आम्ही कॉमेडी शॉर्ट फिल्म शूट करतोय, तर ती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येईल, तर ती सुद्धा पाहायला विसरू नका. पाऊस असल्यामुळे ती आम्हाला जरा शूटिंग मध्ये अडथळा येतोय, पण ती गणपतीच्या आधी आम्ही टाकू शूटिंग करून आपल्या कोकणी पाटी चॅनलवर. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण आलेलो आहोत आपल्या वाडीत. तर पाहू शकता मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत. हा लसीकरण झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि लवकरात लवकर लस घ्या.